Oh,
দেশি পরোপকার, দেশি পরোপকার, দেশি পরোপকার, প্রভুতা নারে নারী বেতা, সামনে জানি পাই পাই অপু, 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 সামনে আওয়াজ করিনতে দে, সামনে আওয়াজ করিনতে দে, সামনে আওয়াজ করিনতে দে, সামনে জানি পাই পাই অপু, 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 সামনে আওয়াজ করিনতে দে, সামনে আওয়াজ করিনতে দে, সামনে আওয়াজ করিনতে দে, নাহি চা বেটা Oh,
शोकाने तुमच्या विरहाने दशरथ राजा अर्थात आपली पितश्री ती गतप्राण झालेली आहे हे कळल्यानंतर प्रभू रामचंद्र माघारी आले नाही. भरताने मात्र प्रभू येत नाहीत म्हणून पादुका घेतली आहे डोक्यावर घेऊन ते राज्यामध्ये ठेवलेली आहे. ते येईपर्यंत त्याची रोज नित्य नियमाने पूजा होती. गादीवरती त्या पादुका ठेवलेल्या आहेत ही श्रद्धा आहे ही भावना आहे. प्रभू रामचंद्राला कळल्यानंतर दशरथ राजे गेलेले आहेत वडील गेलेत म्हणून त्या गंगेच्या तीरावरती त्यांनी पिंडदान करण्याचं ठरवलं. प्रभू रामचंद्र स्वतः पिंडदान करतात काय विधी असेल तो झाला. स्वतः भगवंत आहे विश्वाचा मालक असणारा तो परमात्मा आहे या जगताचं अभिन्न निमित्त उपादान करणं असणारा परमात्मा आहे पण शास्त्राच्या नियमापुढे नाही. शास्त्र सांगेल त्या पद्धतीने आणि मग त्या ठिकाणी पिंडदान चालू आहे. तो पिंड तीन ठिकाणी द्यायला चालतो बरं का, एक तर गाईला, दुसरी गोष्ट कावळ्याला, आणि गायी नसेल कावळा नसेल तर गंगेच्या पाण्यात सोडून द्यायला तो चालतो. प्रभू रामचंद्राने गाईला नाही कावळ्याला नाही तिथं तो त्या पाण्यामध्ये त्या नदीच्या तीरावरती तो पिंडदान करायचं होतो. तो विधी झाल्यानंतर तो पिंड जर सोडायला गेले तो नदीमध्ये त्या पाण्यामध्ये सोडायला गेले. तिथं सोडत असताना स्वतः दशरथ राजा प्रगट झालेले आहेत आणि तो पिंड हातामध्ये घेऊ लागलेले. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने तो पिंड त्यांच्या हातात दिला नाही. त्यांचे वडील होते ते द्यायला पाहिजे पण नाही दिला. का? शास्त्राची आज्ञा आहे फक्त तीन ठिकाणी चालतो, कोणाच्या हातात द्यायला चालत नाही. दशरथ राजाने विचारलं मी स्वतः तू ज्यांचं पिंडदान करतोयस मी स्वतः पिंड घेण्यासाठी आलो माझ्या हातात न देता पाण्यात का सोडलास. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं शास्त्राची आज्ञा अशी आहे एक तर कावळ्याला चालतो गाईला जातला तर चालतो आणि दुसरी गोष्ट पाण्यात सोडावं लागतो. त्यावेळी दशरथ राजाला खऱ्या अर्थाने आनंद झाला. ते परीक्षा घेण्यासाठी आलेले होते. ते म्हटले खऱ्या अर्थाने आज मी धन्य झालो. का धन्य झालो? तर पिता पुत्राच्या या अपेक्षेने या प्रेमापोटी माझा मुलगा माझ्या हातात देईल का काय, शास्त्राची आज्ञा मोडतो की काय? पण प्रभू रामचंद्राचं सांगितलं की शास्त्राची आज्ञा मी मोडू शकत नाही म्हणून मी पाण्यात सोडलेलं तुमच्याकडे दिलं नाही. खऱ्या अर्थाने दशरथ राजा त्या ठिकाणी धन्यता व्यक्त करतात. तसं आजची पिंडदान करणारी ही कुटुंब आहे. खऱ्या अर्थाने या सर्व भावंडांना त्यांची जी गेलेली पितश्री आहे ते सुद्धा म्हणत असतील खऱ्या अर्थाने मी आज धन्य झालो एवढा समाज आहे एवढे सगळे पाहुणे रावळे हे वारकरी महाराज मंडळी आळंदीकर माझे गुरुबंधू एवढे मृदंगाचार्य एवढे सगळे महाराज मंडळी एवढं अन्नदान ज्ञानदान या ठिकाणी या भावंडांनी केलेलं आहे खऱ्या अर्थाने ते सुद्धा म्हणत असतील. काय म्हणत असतील? जन्म आलो त्याचे कार्यक्रम केलेला आहे. जी गेलेली व्यक्ती जी त्यांची पिताश्री ते सुद्धा आज हे सगळं सोहळा पाहून म्हणत असतील जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती तुम्ही सांभाळले संती. खऱ्या अर्थाने आज धन्य झालो ज्या अर्थी दशरथ राजा म्हणतायत त्या अर्थी हे सुद्धा म्हणत असतील. आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचं जे कार्य करणारे जे मुले आहेत त्यांना भागवतामध्ये सुसंध्यान. तुम्हाला सांगू का, आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी
माणसाच्या जीवनामध्ये हा पर्वकाळ फक्त एकदाच येत असतो. भागवतामध्ये उभी आहे नाथ महाराजांच्या, पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडी एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळ अति पवित्र. हा पर्वकाळ मागुता पुरुषाशी न जोडे सर्वथा येत श्रद्धेने धर्म करिता पवित्रता क्षय. महाराज सांगतात अशा पद्धतीची जी सेवा करणारी जी मुलं आहेत खऱ्या अर्थाने ती सुसंतती. माता पित्याच्या सेवेवरी जो आपापणा ते तारे सकळ पूर्वजा ते उद्धरी तो संसारी सुपुत्र. खऱ्या अर्थाने सुपुत्र आहेत, सुसंतती असं म्हणता येईल. विठाला विठाला मोठा सोहळा करतात. महाराज सांगतात काय उपयोग आहे त्याचा. गुरुवारी इंगळे महाराज सांगायचे, त्यांचे शब्द आहेत, म्हातारा तरसल ताकाला लाडू घातले लोकाला, काय उपयोग त्याचा. नाही का असं महाराज सांगतात तसं नाही, यांनी तर सेवा केलीच केली असतानी आणि त्यांनी सुद्धा खऱ्या हे सोहळा कोणाचा होत नाही महाराज. ज्यांचं पुण्य असेल ना, पुण्याचा साठा संचय ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून त्यांचेच मुलं हे करू शकतात, कारण त्यांनी आयुष्यभर परमार्थाची सेवा केली, साधू संतांची सेवा केली. आणि म्हणूनच सर्व वारकरी महाराज मंडळी असतील, परिसरातले महाराज मंडळी असतील, ज्यांचा सगळ्यांचा आधार घेऊन, आमच्या नानांचा आधार घेऊन हा एवढं मोठा कार्यक्रम या कुटुंबाने केला, कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांच्या इच्छा अपेक्षा मनोकामना सर्व पूर्ण हो अशी भगवत चरणी प्रार्थना करतो. विठाला तो प्रत्येक जाणार आहे. ज्ञानेश्वर महाराजची होईवी उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे. हे प्रकृती आहे, ही काय विकृती नाही. सूर्य उगवलाय म्हणजे तो मावळण्यासाठीच, मावळणार आहे म्हणून तो उगवलेला आहे. ऐका, मग ही प्रकृती, मरण येणं ही प्रकृती आहे, ही काय विकृती नाही. विकृती कशाला म्हणावं, माणसाला सिंग फुटलं तर गुरुवारी भाऊ सांगायचे त्याला विकृती म्हणावं, पण मरण येणं ही विकृती नाही, ती प्रकृती आहे. तो नियम आहे, निश्चयात्मक आहे, मरण येणारच हा निश्चय आहे. संसार जो बघितला तो सगळा संसार संशयात्मक आहे, सगळा संसार संशयात्मक आहे. एखादा मुलगा समजा तुमच्या गावातला आहे, लग्नाला आलेला आहे, 22-23-25 वर्षाचं त्याचं वय आहे, आणि तुम्हाला एखाद्याला कोणाला तरी प्रश्न विचारला का या मुलाचं लग्न होईल का, तर तुम्ही काय सांगताल. महाराज होऊ शकतं आणि नाही होऊ शकत, कारण आता मुलीच भेटत नाही. तर तुमच्याकडे आहे चालू कोणाशी तारमळ आहे ना, मला वाटलं आमच्याकडे जे काही तुमच्याकडे उत्तर होऊ शकतं नाही होऊ शकत असे दोन अर्थी उत्तर आहे, म्हणजे संशय का नाही. बरं ठीक आहे, लग्न झालं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, त्याचं पुढे त्याला मुलगा होईल का नाही संशय आहे ना. बरं तो मुलगा झाला तो आई वडिलाला सांभाळेल का नाही संशय का निश्चय संशय आहे. तसं प्रपंच, सगळा प्रपंचचा विचार केला तर प्रपंच हा संशयात्मक आहे, मरण मात्र निश्चयात्मक आहे. विठाला विठाला. मग महाराज म्हणतात याच मनुष्य देहाने, या मनुष्य देहाचा अधिकार एवढा आहे, याच मनुष्य देहाने तुम्हा आम्हाला सर्वसुख असणारा जो मोक्ष आहे तो सर्वसुख असणारा मोक्ष प्राप्त करून घेतात. जन्म आणि मृत्यू सारखं भयानक दुःख या मनुष्य देहाने संपवू देत, दिवे दिला देह भजना गोमटा. महाराज सांगतात या क्रियेने या साधनेने तुम्हा आम्हाला जन्म मृत्यू सारखं भयानक दुःख संपवता येतं. त्याची ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. ज्ञानेश्वरी काय ओवी आहे सांगू का तुम्ही. तैसे नीति शरीरे शरीराय ने शरीरे किंबहु नाय रधारे चिरापडे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की याच देहाने जन्म आणि मृत्यू सारखं भयानक दुःख संपवता येतं, हा अधिकार येणार देहाचा आहे. विठाला विठाला. महाराज याचा अधिकार आपल्याला प्राप्त होऊन सुद्धा कळला नाही, याची अपेक्षा स्वर्गातली, याचा अधिकार काय स्वर्गातल्या देवळ स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे. स्वर्गातले लिळक सुद्धा, स्वर्गातले जे देव आहेत जे पुण्य संपादन करून तिथं जे अधिष्ठान त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलेलं आहे ते सुद्धा आपल्याकडे पाहून आपल्याला धन्यता देतात आणि आपल्याला भाग्यवान समजतात, त्याचं प्रमाण आहे.
संसारा माझे असते सुख तरी का त्याची ती सलकाधिक संसारा माझी सुख जोडे तरी का सेवी तिगरीकडे राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते वेडे म्हणावे त्या राजे लोकांच्या काळात अठवार वनस्पती व्यावहारिक सुखाला काय कमी होत अठरा भार वनस्पती फुले फळे भविता पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संप हे सुख सांडोनी या कासया योग शिवी महाराज वर्णन करतात त्या राजे लोकांच्या काळात अठरा भार वनस्पती आता तुमच्या आमच्या काळात तीनच वनस्पती आहेत गाजर गवत श्रमणी येड्या बाबळे याच्या पलीकडे वनस्पती नाही महाराज सांगतात त्या राजलोकाकडे सर्व सुख असताना अरे राम राजे मी था दूध कृष्णा राजे मी घी आपने राजे मी देशी दारू दबा दबा की पी इंगळे महाराज फार विनोद सांगायचे सांगतो एक दोन आठवले जात ऐका माणसाला फक्त याला वाटतं तू सुखी त्याला वाटतं सुखी अंबादास महाराजांना वाटतं जालिंदर महाराज सुखी जालिंदर महाराज विनोद महाराज सुखी त्यांना वाटतं रमेश महाराज पण सुखी कोणी नाही आम्हाला सगळ्यांना वाटतं नाना सुखी पण जवळ जाऊन बघितलं तर सगळे कल्याकुतल्यालेच दिसतात सुखी कोणीच नाही संसारामध्ये एक माणूस असा नाराज बांधे रस्त्याच्या कडेला हो बरं त्याला मित्र त्याला जाऊन भेटला म्हणलं का रे त्याच्यावर टेन्शन दिसते काय बनगडे काय सांगा म्हणला कुठलं पूर्वजन्मीचं बाप बायकोतले कटळे म्हणे म्हणलं काय झालं म्हणलं माझं आणि माझ्या बायकोचं किरकोळ भांडण झालं की माहेरालाच निघून जाते म्हणला ते म्हणलं भाग्यवान आहेस म्हणले शाबास मी माझं दुःख तुम्हाला सांगतो खुशाल तुम्ही भाग्यवान म्हणता म्हणलं भाग्यवानच आहेस म्हणलं माझं ऐकतं तर तुला जास्त वाईट म्हणलं कसे काय म्हणलं तुझं तुझ्या बायकोचं भांडण झाल्यानंतर ती माहेरला निघून जाते पण माझं असं आहे माझं आणि माझ्या बायकोचं किरकोळ भांडण झालं ती माहेरचे सगळे इकडे घेऊन येते म्हणलं ते म्हणलं मग आमचे ताप तरी देत नाही त्याचं ऐकलं पण आपलंच बरं वाटतंय प्रेतयात्रा चाललेली होती रस्त्याने आता विनोद सगळे ऐकलेलेच सांगतोय की एकजणाची प्रेतयात्रा चाललेली जात असताना जे पाणी पाजायला चाललेलं म्हणून त्याच्या हातात एक हातामध्ये गाडगे होती शिकळ होती आणि काय कुत्र होतं ते कुत्र असं सजवून चाललेलं होते त्याच्या अंगावर गुलाल वगैरे टाकलेला पोळ्याचं बैल सजवतो ना आपण त्याला हार बिर घातलेलं चाललेलो त्याच्या मागे बरीच प्रेताला वाट लावायला चाललेली गडीची लाईन एका माणसाने बघितलं म्हटलं त्याला थोडंसं विचारलं त्याने बरीच लाईन पुढे झाली मधल्या माणसाला विचारलं म्हटलं मामा काय येते म्हटले काय झालं म्हटले ते पाणी एक हातामध्ये गाडगं दिसते की हातात कुत्र दिसते ते म्हटले काय आहे जे पाणी पाजायला चाललेला माणूस आहे ना त्याची बायको मिळली म्हणले आणि हेच कुत्र चावून मिळले त्याने ते आनंदाने नटून चाललेलं आहे म्हणलं ते माणूस त्या माणसाला म्हणतो हे कुत्र आपल्याला मिळेल का ते म्हणलं आम्ही का मूर्ख आहेत का बारीला लागलो ते आमच्या पाठीमागे प्रपंच म्हणजे असंच हो किती जरी सांगितलं आणि दुःखे सांगू किती मग महाराज सांगतात सुखी तोच होतो कोणता सुखी होतो ऐका लक्ष देऊन ज्याला ब्रह्म हे अपरोक्ष रूपाने अनुभवाला आलेलं आहे
खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगू का, जीवाची नात्म्याची झालेली ताटात पुढे योग्य असे श्रीगुरु भेटल्यानंतर, त्यांची भेट झाल्यानंतर त्याने तत्वमशी या महाकाव्याचा उपदेश केल्याच्या नंतर जीव ब्रह्मात्मैक्य होतं. खऱ्या अर्थाने तिथं जे निर्माण होणारं सुख आहे त्याला खरं सुख म्हणतात, त्याला आनंद म्हणतात. कारण भगवान 18 अध्याय म्हणजे अर्जुनाला सांगत असताना सांगतात, सुख ते गा किरीटी डावीजेल तुझ दिठी जय आत्म्याची भेटी जीवाची होय. किंवा 13 अध्याय ज्ञानेश्वर महाराजांना, किंबहुना सुय जीव आत्म्याची लाहे मग तेथ जे होय दयानाम त्याला सुख म्हणतात. जीवाची आत्म्याची झालेली जी श्रीगुरुच्या कृपेने झालेली जी भेट आहे आणि तिथं जो निर्माण होणारा आनंद आहे तो आनंद ते समाधान नेमकं मिळतं तरी कोणाला? वासनानी माले पणे अनुभवाला आलेले अंतकरणातली मुळासह वासना निवृत्त झाली, जे अंतकरण शुद्ध झालेले त्या माणसाला ब्रह्मरस गोडी तयाशी भावली. त्या व्यक्ती ब्रह्मरस गोडी म्हणजे काय सांगतो तुम्हाला, थोडस भजन करा. विठाला विठाला ब्रह्मरसामध्ये, ब्रह्मरसामध्ये सदा आनंदित राहणं. ब्रह्मरस म्हणजे काय ऐका. नारद ऋषी एके दिवशी भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी गेलेले, ऐकताना तुम्ही सगळे. नारद ऋषी एके दिवशी परमात्म्याच्या दर्शनासाठी भजन करत करत गेलेले, ओम नारायण जय नारायण जय नारायण, ओम नारायण जय नारायण नारायण. भगवान परमात्मा बसलेले बघितलं नारदाला, म्हटलं या महात्मन जय हरी, आज कस काय इकडे आले? काही नाही म्हटलं, तुमच्या दर्शनाला आले. त्यावेळी भगवान परमात्मा भक्ताची यादी पाहत होते, कोणकोण भक्त गायन करतात, भजन करतात, पूजन करतात, नित्य परमात्म्याची सेवा कोणकोण करते, यादीच परमात्म्याकडे होती. बरं का ना, यादीच होती ती यादी परमात्मा पाहत होते. पाहत असताना नारदाने विचारलं, म्हटले देवा काय करत आहे? काही नाही म्हटलं, भक्ताची यादी पाहते. नारदाला म्हटलं, आपणही देवाचे भक्त आहोत, आपलं नाव त्याच्यामध्ये आहे का पाहावं. नारदाने विचारलं, देवा ही यादी मी पाहिली तर चालते का? त्यावेळी देवाने सांगितले, ठीक आहे काय हरकत नाही. नारदाच्या हातामध्ये यादी दिली, नारद लागले. नारदही परमात्म्याचा भक्त, निशिम भक्त. नारद एवढा भाग्यवान, एवढा पुण्यवान, पहिल्याच क्रमांकाला नाव होतं नारदाचं, पहिल्याच नंबरला. एवढा आनंद झाला नारदाला, जसा आनंद झाला तसा अहंकार निर्माण झाला त्या भक्तीच्या पाठी. पूर्ण यादी वाचून झालेली आहे, मारुतीरायाचं नाव त्याच्यात कुठेच दिसलं नाही नारदा. अरे म्हटले, रामायण मी ऐकले, रामायणामध्ये असं वर्णन केलेलं आहे की मारुतीरायासारखा भक्त नाही. आणि ही जी देवाकडे यादी आहे भक्तांची, त्या यादीमध्ये मारुतीरायाचं नाव नाही. गेलं पाहिजे म्हणले मारुतीरायाला सांगायला, तर नारदच होते. ते गेले भजन करत करत, ओम नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण, ओम नारायण जय नारायण. त्यावेळी मारुतीराय आपलं भजन करत बसलेले होते, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बघितलं नारद ऋषी आलेले मारुतीरायाने, म्हटले या महात्मन आज कस काय येणं गेलं? त्यांनी सांगितलं, मी भगवंताकडे गेलो होतो, नारदाने सांगितलं. मारुतीराय म्हटले, मला बर काय म्हटलं मग परमात्मा
काही नाही, देवाकडे भक्तांची यादी होती, ती यादी मी पाहिली. पहिल्याच नंबरला माझं नाव होतं, पण तुमचं नाव त्या यादीत मला कुठंच दिसलं नाही. थोडंसं वाईट वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगायला. त्यावेळी मारुतराय, कारण मोठी माणसं जास्त बोलत नसतात हे लक्षात ठेवा, मारुतरायाने सांगितलं ठीक आहे नारद ऋषी, देवाकडे दोन याद्या आहेत, त्या दोन्ही पाहिल्यात तर एकच पाहिजे. म्हटले असं, म्हटलं हो. म्हटलं कोणत्या कोणत्या दोन याद्या आहेत? ते म्हटले ते देवालाच विचारून येतात, आपल्याला नाही सांगता. पुन्हा भजन करत करत नारद ऋषी कुठे आले? ओम नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण, भगवंताचे दर्शन. भगवंतानी बोलले, भगवान परमात्मा म्हटले, नारद ऋषी आज डबल जय हरी, काय वांगड, काय अपेक्षा काय? म्हटले नाही देवा, तुमच्याकडे भक्तांचे दोन याद्या आहेत. म्हटले हो. मग तुम्ही सांगितलं नाही दोन याद्या कोणत्या? ती भगवंताने सांगितलं अतिशहाण्या माणसाला काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू, कारण अहंकार झालेला होता ना भक्तीमध्ये. अहंकार परमात्म्याला सहन होत नाही. भक्तीमध्ये अहंकार झाला तर तो देवाला अजिबात सहन होत नाही. मग नारदाने विचारलं, म्हटले दोन याद्यात? म्हटले हो. कोणत्या कोणत्या आहेत? तेवढी परमात्म्याने सांगितलं, एक यादी अशी आहे जे भक्त माझे गायन करतात, पूजन करतात, भजन भक्ती करतात, त्यांची एक यादी आहे, आणि मीच स्वतः ज्यांचं भजन करतो त्यांची एक यादी आहे. म्हटलं असं? म्हटलं हो. म्हणजे पाहू द्या दुसरी यादी. दुसरी यादी नारदाच्या हातामध्ये दिली. नारद पाहू लागले, स्वतः विश्वाचा मालक असणारा परमात्मा, या जगताचं अभिन्न निमित्त उपादान करण असणारा परमात्मा ज्यांचं भजन करतोय, त्यांची यादी नारदाच्या हातामध्ये दिली. नारदाने बघितलं, त्या यादीमध्ये पहिल्याच नंबरला नाव होतं कोणाचं? मारुतरायाचं. आणि मग नारद ऋषी म्हणतात, आपण तर अजून भक्तीमध्ये हजारो लाखो किलोमीटर पाठीमागे, त्या यादीमध्ये नाव जाण्यासाठी काय केलं पाहिजे? देवाने सांगितलं ते मारुतरायालाच विचारवत. आपल्याला काय सांगता येईल? पुन्हा भजन करत करत कुठे आले? ओम नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण, ओम नारायण जय नारायण. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. मारुतराने बघितलं, म्हटलं गेलते का देवाकडं? गेलो होतो. पाहिली का दुसरी यादी? पाहिली. होत का नाव त्याच्यामध्ये? एक नंबरला. मग नारदाने विचारलं मारुतरायाला, त्या यादीमध्ये माझं नाव जाण्यासाठी काय करायला पाहिजे, काय करावं लागेल? त्यावेळी मारुतराय म्हणले, त्याला घासावं लागते म्हणले, ते एवढं सोपं नाही. भजन भक्ती करावं लागते, ते एवढं सोपं आता? एवढं सुंदर गायन करणं, भजन करणं, एवढा मृदंग वाजवणं, त्याला घासावं लागते की नाही? मला तसं मारुतरायाने सांगितलं, ते सहजासहजी प्राप्त होत नाही, त्याला घासावं लागते म्हणले, त्याला भजन भक्ती करावं लागते. मग नारदाने सांगितलं ठीक आहे, म्हटले चला आपण भजन भक्ती करत तीर्थयात्रेला जाऊ. त्यावेळी मारुतराने सांगितलं, म्हटले आता आम्हाला भजन भक्ती करण्याची काही गरज नाही. म्हटले का? राम नाम का जप कर कर हम बन गए राम, राम नाम का जप कर कर हम बन गए राम, अब राम ही हमारा जप करे हम बैठे आराम. म्हटले आता आम्हाला भजन भक्ती करण्याची गरज नाही. का? तर खऱ्या अर्थाने परमात्माच आमचं भजन करतोय, म्हणजे ब्रह्मरस गुढी खऱ्या अर्थाने या महात्म्याला प्राप्त होती. विठ्ठला 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 विठ्ठला, हे जे भजन भक्ती केलेले जे ब्रह्मज्ञानी महात्मे आहेत, जे ब्रह्मनिष्ठ महात्मे आहेत, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्पाय अहर्निशी, ते महात्मे कसे असतात? नाही त्या विटाळा खंड सोवळा.
अर्थात अभंगाच्या दुसऱ्या चरणात जे महात्मे ब्रह्मज्ञानी आहेत, ज्यांना शुद्ध ब्रह्मचैतन्याचं अपरोक्ष रूपाने ज्ञान झालं, ते महात्मे कसे असतात? नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवीच्या सोहळं, म्हणजे ते देव पूजायला गुंडाळतो ते सोहळं नाही बरं का, नाही तर ते सोहळं काबळ्याचं इटाळ झाला तरी बोंबलते, लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबाराच्या भाषेत सांगू का सोहळं कशाला म्हणायचं? सर्वस्वाचा त्याग त्याला त्याग म्हणतात. नाही तर काही काही माणसं नुसतं तोंडाने त्याग दाखवितात महाराज, नुसतं मुखे बोले परी म्हणे नाही, महाराज सांगतात नुसतं मुखाने बोलायचं, पण त्याग अंतकरणामध्ये काही नाही. महाराज नुसतं दंभ करी संगम मानावया जग, पण मुखे बोले त्याग म्हणे नाही, त्याला खऱ्या अर्थाने त्याला सोहळं म्हणत नाही. सोहळं कशाला म्हणत? उपाधी वेगळा झाला जो ब्रह्मज्ञानी आहे, जो सदानंदामध्ये परमात्म्याच्या चिंतनामध्ये रत झालेला आहे, अर्थात आत्मस्वरूपाचा अज्ञान निवृत्त होऊन ज्ञानप्राप्ती झालेली आहे खऱ्या अर्थाने, त्या ठिकाणी जे सुख निर्माण होतं त्याला सोहळा असं म्हणतात, त्याला सोहळा असं म्हटलेलं आहे. उपाधी वेगळा जाणीवेच्या ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, त्याला हे शरीर उपाधी आहे, त्याला अज्ञान जसं उपाधी तसं ज्ञान सुद्धा उपाधी होत आहे, हे लक्षात ठेवा. अज्ञान कसं उपाधी आहे, अज्ञान ही प्रत्येकाला उपाधी, तसं ज्ञान सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर उपाधीच होत आहे. तुम्ही म्हणता हे असं कसं आहे? महाराज सांगतात वृत्ती सहित मजल पवी माझे मन चरणी ठेवी, निवृत्ती पदोपदी गोविंद गोसावी तिने उद्धरण. तू का म्हणे अहम ब्रह्म आणि आड येऊ निधी, मी ब्रह्म आहे हे म्हणणं सुद्धा उपाधीच आहे. विठाला विठाला हीच अपेक्षा होती, बाकी काय? विठाला विठाला किती परोपकारी आहेत त्यांच्यासाठी फार, आपला संत महात्मीने आपल्यासाठी फार मोठा सन्मार्ग ही कीर्तन परंपरा. आणि तुम्हाला सांगू का, कीर्तन परंपरा ही तुम्ही आम्ही ही सेवा करावीच लागते, आपलं कर्तव्य आहे, आणि त्यांच्यातून आपला उद्धार आहे. कीर्तन हे उद्धारासाठी असतं, टाइमपास म्हणून नाही. ऐका, आता बरेचसे कीर्तनकार एवढं टाइमपास आहे, आता जाऊ दे, माझा अधिकार नाही जास्त मी बोलणार नाही तिथपर्यंत, आता माझं वय सुद्धा नाही ते बोलण्याचं, ते बोलावं आमच्या श्रीगुरु झांबरे महाराजांनी. महाराज वर्णन करतात की त्या संत महात्मे ही कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. आणि दुसरी गोष्ट, कीर्तन ऐकावं का ऐकावं, कीर्तन करावं का करावं, ते भगवंताला आवडणारी भक्ती म्हणून करावं. एवढं कीर्तन परमात्म्याला आवडतं. अगदी कीर्तनाची गोडी आपण. आता सांगतो जरा पाच मिनिटं बरं का, ऐका. परमात्म्याला कीर्तन भक्ती किती आवडती, सुंदर प्रमाण दिलं आम्हाला महाराजांनी. ऐका, थोडस बोलतो त्याच्यावरती. देवाला कीर्तन भक्ती किती आवडते,
पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालायचं. ऐकताना तुम्ही सगळे, पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालायचं. त्या कीर्तनामध्ये स्वतः नामदेव महाराज त्या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी आणि सगळे अधिकार संपन्न जे महात्मे संत महात्मे ते टाळ घेऊन उभे आहेत. ज्ञानेश्वर महाराज, कबीर महाराज, सावता महाराज, हे अधिकार संपन्न टाळकरी संत महात्मे स्वतः टाळ घेऊन उभे आहेत. आणि कीर्तनामध्ये श्रोते जे बसलेले ते सुद्धा त्याच अधिकाराचे आहेत. जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज, सोपण काका, ते आपल्यासारखे जांभळे जे कीर्तन ऐकणारे असे नव्हती कीर्तन ऐकणारे. खरून प्रमाण सांगायचे, जणी म्हणे ज्ञानदेवा. मग ज्या कीर्तनामध्ये स्वतः ज्ञानेश्वर महाराज प्रमाण धरतायत, प्रमाण धरण्यासाठी आहे. आता आमचे अंबादास महाराज, जालिंदर महाराज, विनोद यांचे आवाज ऐकले तर आपल्याला कानाला ऐकायला बरं वाटतं, समाधान वाटतं. किती सुंदर काल म्हणतात, किती आवाज छान आहे, किती आवाज चांगला आहे, समाधान वाटतं आपल्याला ऐकून. पण ज्या कीर्तनामध्ये स्वतः ज्ञानेश्वर महाराज प्रमाण धरण्यासाठी आहेत, काही कमी आनंद असेल का? अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रमाण धरलेलं आहे त्या कीर्तनातला आनंद कमी असेल का? अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमा छंद विठ्ठलला लागला, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथचे पांडुरंग. तोच ज्ञानेश्वर महाराजांचा स्वर परमात्म्याच्या कानावरती पडला, भगवान परमात्मा दाहोत पडत आले आणि आल्याबरोबर बसले का मांडी घालून खाली, प्रेमाचणी धंद विठ्ठल महाराज वर्णन करतात. परमात्मा एवढा नाचला त्या कीर्तनामध्ये. मग मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज प्रमाण धरण्यासाठी आहेत, नामदेव महाराज कीर्तन करण्यासाठी आहेत, परमात्मा त्या ठिकाणी नाचतोय, किती आनंद असेल त्या कीर्तनात. रंग भरे कीर्तनात, परमात्मा नाचतोय, नामदेव महाराज कीर्तन करण्यासाठी आहेत, टाळकरी सगळे अधिकार संपन्न आहेत. मग परमात्मा त्या कीर्तनामध्ये एवढे नाचले, एवढे नाचले, एवढे नाचले, किती
चला ठीक आहे. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. तिथं कबीर महाराज होते, पितांबर गळाला परमात करतो तरी त्यांना कळ नाही. कबीर महाराजाने हाक मारली, भगवान सावध होई देवाईसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कबीर महाराजांनी हाक मारली तरी सुद्धा परमात्मा भानावाले नाहीत. मग साधू या संतांनी देवाच्या धरले मंगाटी. काय झाले म्हणून इतत कले जगजेकी. नामदेव कीर्तन करी पुढे देव. एवढी कीर्तन भक्ती देवाला आवडती. विठाला विठाला असे असणारे जे महात्मे, जे ब्रह्मज्ञानी आहेत, जगावरती उपकार करणारे, जे पुण्यवंत आहेत, परोपकारी आहेत, खऱ्या अर्थाने त्या महात्म्याची सेवा करत असताना मी त्यांच्या पायातली बुट चपला होऊन सेवा करीन. तो कमणे त्याचे संतांची. ज्यांनी कीर्तनामध्ये परमात्म्याला नाचवलं अशा महात्म्याची सेवा करत असताना त्यांच्या पायातली बुट चपला होऊन मी सेवा करेन. तू का म्हणे त्यांची पायी पाय पोस हो नियावास संत जाती हरि कीर्तना. त्यांच्या वाहिन मोचे वाहना. मग महाराज सांगतात असे जे संत त्यांची सेवा करत असतो का म्हणे त्यांची पायी पाय पोस हो नियावास गिरिण ते नाही त्या विटाळा खंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवीच्या विठोबा. आपण ज्यांच्यासाठी ही कीर्तन केलेलं आहे त्या कीर्तनामध्ये जर टाळी वाजवली, ज्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हे कीर्तन आहे, कैलासवासी बाळू भाऊराव दिवटे, खऱ्या अर्थाने आपण कीर्तनात टाळी वाजवली, भजन केलं तर त्यांना श्रद्धांजली प्राप्त होणार आहे. हा म्हणून कीर्तनात टाळी वाजवली. पण आता काय झालंय माहितीये का शालिंदर महाराज, अनेक वर्षापासून कीर्तन ऐकून ऐकून आमचा यांचा काय झालाय, अतिपरिचय झालेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे यांनी पुतीवळ केलेली आपली. पुतीवळ केली नाही, नाना वाचलेली यांनी पुती. गुरुवारी इंगळे महाराज सांगायचे, तुमचा आणि आमचा आळा वाळलेला आहे. आळा वाळलं म्हणजे काय सांगतो 2 मिनिटात ऐका. पूर्वीच्या काळात दोघं जण घरामध्ये जेवायला बसले. आता त्या काळात लाईट वगैरे काय नव्हती, ही एवढं बायकूच ऐकत होतं. इतकं बायकूच ऐकायचं, तिचं जेवण होईस तर डोक्यावर दिवा घेऊन बसायचं, एवढं बायकूच ऐकत होतं. त्यांच्या घरामध्ये गप्प झाले, म्हटले का आपल्या मुलीला असत नवरा मिळाला पाहिजे. ते म्हणलं कसला, ते म्हणले डोके दिवा घेऊन जीव घालणारा. ते म्हणलं शाबास. आणि तितक्यात रस्ते राजाचं पोरग चाललं होते शिकरील घोड्या बसून. त्यांनी यांच्या गप्पा ऐकल्याने आलं मध्ये, म्हणलं राम राम मामा, म्हणजे राम राम. म्हणले तुमची मुलगी पसंत आहे देऊन टाका म्हटले आपल्या. अरे म्हटले तुम्ही राजे माणसं, आम्ही झोपडीत राहणारे माणसं, हे कसं शिके काही नाही. म्हटले रुपया सुद्धा होंडा नको, होंड्याची अपेक्षा नाही. ते म्हाताऱ्यांनी सांगितलं आमची आठ आहे. म्हणले काय, म्हणले ते जेवण होईल तर डोक्यावर दिवा घ्यावा लागतो. ते म्हणलं दिवा मान्य, सगळं मान्य, देऊन टाका म्हणले. 4-2 दिवसात बोलणे बोलणे झालं. लग्न झाल्याच्या नंतर पुन्हा येते जाती करण्यासाठी मुलगी आली बाहेर. आल्यानंतर मग तिला 4 दिवसांनी ती मुलगा आला नाही आला घोड्यावरती बोला. तर पूर्वीचा काळ वाहना वगैरे काय घोडी होती काठोटी घोडी, ते आलं घोडीवर बसून. आल्यानंतर 4-2 दिवस सासरे वाटत राहिले. मग शेवटी जाताना त्या म्हाताऱ्याला काळजी वाटायची, कसं सांभाळून ते कसं राहिलं. राजा माणूस बोलले बोलले 4-2 दिवसात झालेलं नाही, ते टेन्शनमध्ये आहेत. त्यांनी सांगितलं मामा अजिबात काळजी करू नका, काही नका, जाऊ द्या म्हटलं आम्हाला. अजिबात एकदम सुखात आनंदात सांभाळतो म्हणला मुलीला. आणि ती जायला लागली. मग वाट लावण्यासाठी मात्र गावाच्या बाहेर 4 किलोमीटर चलतली. जात असताना ती मुलगी जी होती त्या गुढीवरती बसली आणि शास्त्राजवळ बोलत चाललेली होती. त्यांनी सांगितलं मामा कुठपर्यंत येणार तुम्ही, जा पाठीमागं म्हणलं. आता अगदी आनंदात सुखात सांभाळतो, टेन्शन घेऊ नका गणगण काही नाही. 8-15 दिवसांनी मारा म्हणला चक्कर, तुम्हाला जास्त काळजी वाटत असेल. दिलं मात्र मागे लावून आणि थोडीशी घोडं पुढे जाऊ दिली. तिने सांगितले उतर म्हणलं खाली बसू दे म्हणलं मला. आता ती बिचारी नवीन होती,
तिने ऐकलं, खाली उतरून हा बसला. बसल्यानंतर ते पुढे जात असताना ते गुढीचं शेंगरूचं बरोबर चाललेलं ते गुढीचं पिल्लं. आता जात असताना ते लोकांच्या धानाला जायचं, पुन्हा घोडीवरचं, पुन्हा धानाला जायचं, पुन्हा घोडीजवळचं. लोकांचे पिकाची नाशिक, लोक म्हणले हो राजेसाहेब मोठ्याचा आला गाडन गरीबाची झोपड म्हणते, ते गुढीचे शेंगूर आवरण म्हणले तुमच्या. ते राजा खाली उतरला, तलवार काढली, ते गुढीचे शेंगराला सांगितले, बघ माझा स्वभाव तुला माहीत नाही म्हणला, मी एकदाच सांगत असतो, नाही ऐकलं का दुसऱ्याला कापीतच असतो म्हणून. आता ही भाषा का त्या शेंगराला कळती, पण ती नवीन शेंगरू आलेलं होतं ना शेंगरू, त्याला ही कळायचं. आता पुढे गेल्यानंतर त्या जनावराला काय कळतो, ती पुन्हा धानाला गेलं, ते खाली उतरला, तलवार काटुडगुडीचं शेंगूर म्हणाले का तुम्हाला सांगतो, मुंडक एकीकडून धडी एकीकडे. ही बाई म्हणले असला कसला बाबा आहे म्हणले, एकदा सांगत दुसऱ्या दिका पितो, 50% हातपायच गळाली. पुढे गेल्यानंतर जात असताना त्या घोडीला काय तिचं पिल्लू दिसणार, ती ही होऊ लागली वरड्याला. ते म्हणलं आता जर का परत वरडलीस, माझा स्वभाव माहित नाही मला, एकदाच सांगत असतो, नाही ऐकलं की कापीतच असतो म्हणलं. आता त्या जनावराला काय करतो, पुढे गेल्यानंतर त्याची पिल्लू काय त्याला दिसणार, ते पुन्हा ओरडलं, हा खाली उतरला, तलवार काढली, काटवटी गुढी 1-1.5 लाख रुपये किंमत असेल, मुंडक एकीकडून धडी एकीकडे, मग त्या दिवस ध्यानातला गेला हिच्या. असं कसलं बाबा म्हणली, एकदा सांगितलं दुसऱ्याने कापी. ते म्हणला माझ्यासोबत कोणी त्याने गटूड उचलायचं आणि चालायला लागायचं, त्याच्या अगोदर गटूड घेतलं, त्याच्या पुढे चढ, घरी गेलं का चहा झालं का तयार, जेवण झालं का तयार, काहीच सांगायची गरज नाही, दिवा नाही काहीच नाही. महिन्यात पूर्वी खराब झाली, तिचा बाप 1 महिन्याने तिला भेटायला. ते म्हणलं ताई तब्येतच खराब केली, काय अडचण आहे. ते म्हणले दादा मला अडचण नाही, टेन्शन नाही, गणगण नाही, काही नाही, तुमच्या पाया पडते, ते घरी यायच्या अगोदर तुम्ही निघून जा म्हणली. ते म्हणलं नेमकं झालं का, मग त्यांनी रस्त्याने घडलेली गोष्ट सांगितली. ते म्हणलं अवघडच जावं, मग तर आपलं काही गडबडीत ऐकून निघालं, जावं असलं म्हणून निघालं गडबडीत. लगेच तिकडून आलं म्हणलं राम राम मामा, म्हणले राम राम, कधी आलता, आत्ताच आलतो, जेवण केलं का, नाही म्हणलं, चला म्हणले जेवा, त्याला माहिती नाही म्हणत तर कापीत आहे म्हणून. चला म्हणले जाता, म्हाताऱ्या माणसाला जेवायला काय केलं, बुंदीचे लाडू खाऊन खाऊन किती खाणार हो, एक खाल्ला टाका अजून, दुसरा खाल्ला टाका अजून, तिसरा खाल्ला. म्हातारा म्हणला मी असा मरत आहे तसा मरत, एक तर लाडू खाऊन मरत आहे नाही तर कापीत आहे म्हणला. तू उगं बसलं तरी तोंड केलं त्यांनी सांगितलं, मामा नसलं जात तर राहू दे म्हणलं, वाचलो गडे म्हणलं. पुढे बसले ते उघडून बोललं, ते म्हणले जावाई मुलीची लय तब्येत खराब झाली, काय अडचण आहे. ते म्हणले बोलवा मुलीला, मुलीला मुली म्हणले ताई तुला काय अडचण आहे, कशामुळे एवढी तब्येत खराब झाली. ती म्हणली दादा मला अडचण नाही, टेन्शन नाही, कधी 5 बोटंसुद्धा लावली नाही, शिवीसुद्धा नाही, कधी साध्या डोळ्याने सुद्धा वाटलं नाही, मग एवढी कमी तब्येत खराब झाली. मग तिने ती रस्त्याने घडलेली गोष्ट नवऱ्यानं बापाला अगदी सविस्तर सांगितली. ते म्हाताऱ्याने सगळं ऐकून घेतलं, त्या जावायला कसं करतो, जावय चांगली अटकलं हवा तुमच्याकडं, आम्हाला अशी काय अटकलं असल्याचं सांग, आमचा दिवा बंद झाला पाहिजे म्हणलं. ते अजून दिवा घेतो ती म्हणला, सांगतो म्हणलं, जावय त्याच्या पुढे सांगतो म्हणलं, आणा म्हणलं दोन चिताचे भोके, एक वाळला आणि एक वाला आणा म्हणलं. गेलं म्हातारा आणायला, ते आपण कोणते शेकरायला घेतो, घ्या म्हणलं वाल्या फोकाचा आळा, घेतली गाठून बसली पक्की, आता घ्या म्हणलं वाळल्या फोकाचा. ते म्हणलं वाळल्या फोकाचा कसा बसून, तसा तो आळा वाळला म्हणला, आता दिवा बंद होत असतो का तुझं, तसं आळा वाळल्यासारखं काही करू नका, सगळ्यांनी एकदा हात वर करा, श्रद्धांजली अर्पण करतोय आपण सगळ्यांनी. पुरुष मंडळी माता मी पाठीमागं बसलेली आजही मी त्या ठिकाणी राहतोय असे असणारे, ज्यांनी मला आज या ठिकाणी उभं केलं असे असणारे हरिभक्त पराय, महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे कीर्तनकार सुनील महाराज झांबरे, त्यांच्या कृपा आशीर्वादाने ठिकाणी झालेली सेवा त्यांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करून सगळे श्रोते सज्जन मायबाप पुरुष मंडळी माता भगिनी पाहुणे रावळी सोयरे झाळे सगळे आमचे टाळकरी गायक वादक पीटी मास्तर मुलांचारी नाना असतील सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. ज्यांनी या ठिकाणी शूटिंगचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला त्यांना सुद्धा कोटी 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 धन्यवाद देतो. काही नाव आता मला माहिती नाही बरं का, संत मेळा चॅनल नाही का, संत मेळा चॅनल आहे, त्यांना सुद्धा कोटी 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 धन्यवाद. आणि या ठिकाणी भुकचूक झाली असेल, कमी जास्त वेळ झाला असेल, लिहून ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनोदेचे पायाच्या प्रसादे, काही बोललो विनोदी मज क्षमा करणे झंती नो हे अंगमती नो हे हा उपदेश
तुमचे बडबडलेशी तुमचे कृपेचे पोसणे जन्म जन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर।